ही अक्षरशः वरती सूर्य आ बघतोय आणि इकडे तुम्ही असे तापलेले आहात. ही आग अशीच कायम ठेवा. ठेवणार ना? शिवसेना कोणाची? म्हणजे कथार आमचे काय करणार? शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या वर्ष दीड वर्षात झालेलं आहे, हे आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणारं राजकारण. आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे. आज उद्धवजी लातूरला आले, औशाला पोचले, पुढे जातील, पण गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतायत, गावागावात जातात आणि लोक अक्षरशः रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतात, जय जयकार करतात आणि लोक वाट पाहतात. ज्याने शिवसेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत त्या कतारांना कसं काढता येईल, लोक फक्त त्या दिवसाची वाट पाहतात. काय आहे भारतीय जनता पक्ष? कोण फडणवीस? चोरांचे सरदार आहेत की नाहीत? या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचे. हा एखादा आमदार पीए होता त्यांचा म्हणतात. अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातल्या सरदारापैकी एक मेंबर. काय केलं तरी मगाशी मी ऐकलं, एवढे प्रश्न या भागामध्ये आहेत. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आपण पी आपण औषधासाठी लातूरसाठी काय केलं त्याचा हिशोब द्या. आणि आपल्याला जसं मगाशी अंबादास दादाने सांगितलं की उद्याची लोकसभा आपल्याला जिंकायची, पुन्हा प्रचंड बहुमतानं जिंकूच, त्याचबरोबर औसा विधानसभेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा. हे मोदी बिदी सगळे छूट आहे, लक्षात घ्या. मोदी गॅरंटी वगैरे सगळं छूट आहे. मोदी म्हणजे विश्वासघाताचं दुसरं नाव. गॅरंटी बिरंटी काही नाही, विश्वास नाही. ही गॅरंटी आपल्याला आता खतम करून टाकायची आहे. आता या महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी आहे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटीवर की हा महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, हा मराठवाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे, या कष्टकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा. हीच उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे, शिवसेनेची गॅरंटी आहे. आणि मला खात्री आहे आपण ज्या उत्साहाने इथे थांबलेला आहात, बसलेले आहात आणि उद्धव ठाकरे यांचा जय जयकार करत आहात, आपल्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळे त्यांचे शिवसैनिक, एवढीच हीच निष्ठा आपण कायम ठेवू, हीच निष्ठा कायम ठेवा आणि आपण पहा या महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार होतोय तो. आणि इतकंच मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींचं भाषण ऐकायचं आहे, ते ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र.